नमस्कार, आम्ही नागझर तुळसकरवाडी या परिसरात या मोपा लिंग रस्त्याच्या परिसरात आहोत। या रस्त्यासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते पीडित शेतकरी, आपल्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळावा यासाठी सरकार दरबारी आणि न्यायालयात याचिका दाखल करून कुणी आम्हाला न्याय देतो का न्याय अशी केविल वाणी मागणी करत आहे। आणि या पीडित शेतकऱ्यांचे कुणालाही पडलेले नाही, सरकारला तर मुळीच पडलेले नाही। मुख्यमंत्री म्हणा किंवा राज्यपाल म्हणा, सध्या देवदर्शन मोठ्या प्रमाणात करत आहेत। आपले सरकार टिकावे, सरकार टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात यत्न सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहेत। भिवपाची काहीच गरज नाही असे मुख्यमंत्री आमचे डॉक्टर प्रमोद सावंत म्हणतात। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी या पीडित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाबाळांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ऐकून त्यांनाही एकदा तरी म्हणावं की भिवपाची काहीच गरज ना, सरकारने या पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा। सरकार न्याय देत नाही म्हणून या पीडित शेतकऱ्यांनी शेवटचा उपाय म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत। निदान त्या ठिकाणी तरी न्याय देवता आम्हाला न्याय देईल या आशेने पीडित शेतकरी आहेत। काही पीडित शेतकऱ्यांनी या मोपा लिंग रस्त्यासाठी सरकारने जमीन संपादन करताना प्रक्रिया चुकीच्या मार्गाने केल्याचे समजून पीडित शेतकऱ्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे। त्यावर 25 मार्च रोजी अर्थात उद्या सुनावणी होणार आहे। तर वारखंड पंचायतीलाही पीडित शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय द्यावा म्हणून मागणी केली आणि त्वरित सरपंच संजय तुळसकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळाने या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला, अशोका बिल्डर कंपनीला काम त्वरित बंद करा अशी नोटीस पाठवली आणि कंपनीनेही त्या नोटीसीला पंचायत संचालनालयाकडे आव्हान देत या कामाला स्थगिती मिळवली। मागच्या 2 वेळी सुनावणी झाली आणि 20 रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार होती। सुनावणी असतानाही पंचायत संचालनालय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे आणि त्या सरकार स्थापनेच्या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी येणार, त्यामुळे संचालक थेट त्या बैठकीला उपस्थित राहिले आणि जी सुनावणी होती ती सुनावणी त्या दिवशी झाली नाही। त्याची सुनावणी आता उद्या 25 मार्च रोजी होणार आहे। या सुनावणीकडे लोकांचे लक्ष लागून आहेत। सरकारने म्हणा किंवा कंपनीला हा रस्ता करताना पूर्ण मुभा सरकारने दिलेली आहे, त्यामुळे अधिकारीही जाग्यावर नाहीत। सध्या या ठिकाणी आपण बघतो तर यंत्रणेने मोठ्या प्रमाणात उड्डाण पुलाचं, उड्डाण रस्ता बनवण्याचं काम, खोदकाम सध्या चालू आहे। या ठिकाणी झाडांचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून हा प्रकल्प उभारला जात आहे। एका बाजूने पर्यावरण प्रेमी आणि पीडित शेतकरी चळवळ उभारत आहेत, आंदोलन करत आहे, त्या आंदोलनकर्त्यांची सरकारला पर्वा नाही। अशा स्थितीत पीडित शेतकरी आहेत आणि रस्त्याचंही काम जोरदारपणे सुरू आहे। सरकारने निदान आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन इथली स्थिती जाणून घ्यावी आणि त्या पीडित शेतकऱ्यांना निदान एक दिलासा द्यावा की आता तुम्ही भिवपाची गरज ना, ही वेळ आलेली आहे। या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो, सरकारने
या पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा। लोकांचा अशा राष्ट्रीय प्रकल्पांना विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने जमिनी संपादित केल्या, झाडावर बुलडोजर फिरवले, ती पद्धत चुकीची आहे। सरकारला आणि कंपनीला न्यायालयाने काही 100 अटी 100 नियम घालून या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता, परंतु त्या नियमांचे कुठेच पालन केले जात नाही।